आमदार अपात्र प्रकरणी आज विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये सुनावणी जी आहे ती थोड्याच वेळात पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही संपूर्ण सुनावणी होणार आहेत आणि आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार आपल्यासोबत आहेत बालाजी कल्याणकर. बालाजीजी कल्याणकरजी, तुमचंही देखील नाव आहे 16-च्यामध्ये शिंदे गटाकडनं अर्थात शिवसेनेकडनं. तुमच्याकडनं म्हणजे तुमच्या वकिलांमार्फत जवळपास 6,000 पानीचं उत्तर जे आहे, तुम्ही अपात्र कसे ठरू नाही शकत त्या संदर्भातचं उत्तर विधानसभा अध्यक्षांना दिलेलं गेलं, तुम्हाला विश्वास आहे का तुम्ही अपात्र होणार नाही? आज सुनावणीचा दिवस आहे आमचा आणि आमची बाजू आमच्या वकिलांनी भक्कम पूर्णपणे मांडलेली आहे, त्याच्यामुळे आज आमची बाजू भक्कमच आहे. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78-25-89-36-02 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. काय मग बैठक वगैरे होणार आहे का? कारण की ठाकरे गटाची बैठक जी आहे ती अंबादास दानवेंच्या कार्यालयामध्ये होणार आहे. तुमची देखील का आमदारांची बैठक संपूर्ण सुनावणीच्या समोर जाण्यापूर्वी बैठक जी काय ती होणार आहे का? कारण की ठाकरेगड जो आहे तो एकच उत्तर विधानसभा अध्यक्षांकडे सर्व आमदार मांडणार आहे, त्या पद्धतीने तुमची रणनीती? आमची बैठक म्हणून नाही, आम्हाला डायरेक्ट सुनावणीला बोलवलंही आहे. बैठकीच्या पहिले नीरम गोले यांच्या उपसभापती आहेत, त्यांच्या कार्यालयातून आम्हाला सुनावणीसाठी हजर राहायचं आहे. परंतु काय बैठक होणार आहे का? कारण की ज्या पद्धतीने ठाकरे गट आता संपूर्ण रणनीती आखली जाते या ठाकरे गटाकडनं की विधानसभा अध्यक्षांना सर्व आमदार, ठाकरे गटातले जेवढे 16 आमदार आहेत त्या 16 आमदारांचं एकच उत्तर जे आहे ते विधानसभा अध्यक्षांना जाणार आहे आणि ती घोषणाबाजी करत जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर ते आपलं शक्तीप्रदर्शन करणार आहे. तुमच्याकडनं काही असं केलं नाही? असं काही नाही. जे कायद्याचं आहे ते आम्हाला शांतपणाने जाऊन सुनावणीला हजर उपस्थित लावायचं आहे आणि बैठक मिष्ठ काही नाही. आम्ही सरळ जेव्हा 11 वाजता आम्हाला बोलावले कार्यालयामधून, तिथून आम्ही सर्व जे 16 आमदार आम्ही जाऊन उपस्थित लावणार आहे. परंतु सातत्याने गद्दार, खोके ह्या शब्दप्रयोगांचा वापर केला जातोय. शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले सर्व आमदार हे अपात्र होतील असा ठाम विश्वास आदित्य ठाकरे व्यक्त करतात? नाही, तसं काही नाही. आमची बाजू आमच्या वकिलाने भक्कम पुढे मांडलेली आहे आणि 100% आमचा विजय होईल, 100% विजय होईल. खरं तर आपण पाहिलं की हे होते आमदार बालाजी कल्याणकर, ते म्हणतात की 100% विजय आमचा होईल, आम्ही पात्र ठरू आणि अपात्र जे आहेत ते आमचे विरोधक जे आहेत ते ठरतील असा विश्वास जो आहे तो आमदार बालाजी कल्याणकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश राठेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.